नमस्कार मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये सोल्डर म्हणजे काय व सोल्डरिंग करताना घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती घेतली आज आपण टाईप्स ऑफ आप सोल्डर सोल्डरचे प्रकार याविषयीची माहिती घेणार आहोत चला तर मग सुरू करूया माझे नाव एच झेड गिराचे शिल्पनिदेशक तंत्रे सोल्डरचे प्रकार इलेक्ट्रिशियन सोल्डर या सोल्डरमध्ये तीन साठ टक्के व लेड चाळीस टक्के अशा प्रमाणात मिश्रण असते याचा मेल्टिंग पॉईंट एकशे पंच्याऐंशी अंश सेल्सिअस असतो इलेक्ट्रिक जॉईंट सॉल्डरिंग मोटर वाइंडिंगमध्ये तसेच टिनिंग करण्यासाठी हे सोल्डर वापरले जाते मंथ सोल्डर या सोल्डरमध्ये टीन पन्नास टक्के व लेड पन्नास टक्के अशा प्रमाणात मिश्रण असते याचा मेल्टिंग पॉईंट दोनशे अंश सेल्सिअस असून या सोल्डरचा फाईन सोल्डरसाठी उपयोग केला जातो प्लंबर्स सोल्डर या सोल्डरमध्ये तीन पस्तीस टक्के व लेड पासष्ट टक्के अशा प्रमाणात मिश्रण असते याचा मेल्टिंग पॉईंट दोनशे सदोतीस अंश सेल्सिअस असून या, या सोडरचा उपयोग प्लंबिंग कामामध्ये बेयर कंडक्टरच्या जॉईंटवर सोल्डरिंग करण्यासाठी केला जातो फाईन सोल्डर या सोडरमध्ये तीन नव्वद टक्के व लेड दहा टक्के अशा प्रमाणात मिश्रण असते याचा मेल्टिंग पॉईंट दोनशे एकोणावीस अंश सेल्सिअस असून या सोल्डरचा उपयोग टिनिंग साठी केला जातो रेझिन कोवर सोडर इलेक्ट्रिशियन सोडर टीन साठ टक्के व लेड चाळीस टक्केच असते तंतुमय असते व यावर रेजिन फ्लक्स लावलेले असते या सोडरचा उपयोग इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक सोल्डर करण्यासाठी वापरतात ॲल्युमिनियम सोडर या सोडरला अल्कापी सोडर असेही म्हणतात या सोल्डर मध्ये लेड एकावन्न टक्के व टीन एकतीस टक्के झिंक नऊ टक्के व कॅडमियम नऊ टक्के अशा प्रमाणात मिश्रण असते याचा मेटिंग पॉईंट तीनशे अंश सेल्सिअसपेक्षा कमी असतो झिंकचे प्रमाण या सोल्डरमध्ये असल्याने हे सोल्डर थोडे मऊ असते सोल्डरिंग फ्लक्स सोल्डरिंग करण्यापूर्वी जॉईंटच्या पृष्ठभागावरील धूळ घाण यासारखे पदार्थ काढून टाकण्यासाठी जो पदार्थ वापरला जातो त्यास फ्लक्स असे म्हणतात सोल्डरिंग करण्यापूर्वी जॉईंटला गरम करावे लागते त्यामुळे उष्णता व हवेतील ऑक्सिजनमुळे ऑक्सिडेशन होऊन जॉईंटवर राखी सारखा थर जमा होतो अशा जॉईंट वर सोल्डर चिटकत नाही सोल्डरिंग व्यवस्थित व्हावे म्हणून फ्लक्स लावला जातो सोल्डर सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात पसरवण्यास फ्लक्स मदत करतो ऑक्सिडेशन होऊ देत नाही जॉईंटचे तापमान सर्व ठिकाणी सारखे ठेवण्यास फ्लक्स मदत करतो हवेचे बुडबुडे राहू देत नाही सोल्ड्रिंग फ्लक्स द्रवरूप पावडर स्वरूपात व पेस्टच्या स्वरूपात असते फ्लक्सचे प्रकार वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्ड्रिंग फ्लक्स वापरले जाते झिंक क्लोराईड कास्ट आयर्न रॉट आयर्न कास्ट स्टील कॉपर ब्रास माइल्ड स्टील इत्यादी कमी तापमानावर सॉल्ड्रिंकसाठी हे फ्लक्स वापरले जाते हायड्रोक्लोरिक ॲसिड नव्वद टक्के पाणी दहा टक्के हायड्रोक्लोरिक ॲसिड अशा मिश्रणाने हे फ्लक्स तयार केले जाते या फ्लक्सचा उपयोग गॅल्बनाइज आयर्न जी आयचे पत्रे जे आय कंडक्टर झिंक यावर सॉल्ड्रिंग फ्लक्स म्हणून करतात टॅलो टर्पेंटाईन ऍसिड फ्री द्रवरूप फ्लक्सचा उपयोग कॉपर कंडक्टर लेड व लेड मिश्रित धातूवर फ्लक्स म्हणून करतात रॉझिन ॲल्युमिनियमचे पातळपत्रे कंडक्टरवर सॉर्ड्रिंग फ्लक्स म्हणून उपयोग करतात अमोनियम क्लोराईड गन मेटल ब्रास कॉपर टीन यावर सॉर्डरिंग फ्लक्स म्हणून हे पावडर स्वरूपात असते सोल्डरिंग आयर्न ज्या भागावर सोल्डरिंग करायचे आहे तो भाग पॉलिश पेपरने साफ करावा साफ केलेल्या भागावर योग्य प्रकारचे फ्लक्स लावावे योग्य वॅटेची आयर्न निवडावी आयर्न सप्लायला जोडून आयर्नचे बीट जांभळ्या रंगाचे होईपर्यंत आयर्न गरम करावी बीटवर सोल्डर ठेवून वितळून घ्यावे जॉईंटच्या ठिकाणी बीट ठेवून सोल्डरिंगचा डाग द्यावा इलेक्ट्रिशियनचे छोटे जॉईंटवर सोल्डरिंग करण्यासाठी विद्युत रोषणाईतील मिनेजर लॅम्प इलेक्ट्रॉनिक कंपोनंट सॉल्डरिंग करण्यासाठी या पद्धतीने सॉर्डरिंग केले जाते आय एस नऊशे पन्नास एकोणावीसशे ऐंशीनुसार सोल्डरिंग आयर्न या व्होल्टेज आणि इनपुट नुसार उपलब्ध असतात सोल्डरिंग आयर्नचे रेटिंग रेटिंग ऑफ इलेक्ट्रिकल सोल्डरिंग आयर्न पुढे दिलेल्या तक्त्यामध्ये दिले आहे तापमान नियंत्रक सोल्डरिंग आयर्न छोटे छोटे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स प्रिंटेड सर्किट बोर्डवर पी सी बी सॉल्ड्रिंग करण्यासाठी हा सॉल्ड्रिंग आयन वापरतात या सॉल्ड्रिंग आयर्नला कमी व्होल्टेजचा सप्लाय देतात व सप्लायपासून सुरक्षित ठेवल्या जातात कमी व्होल्टेजमुळे छोट्या संवेदनशील भागांचे नुकसान होत नाही आणि आवश्यकतेनुसार तापमान कमी जास्त करून काम करता येते सोलड्रिंग आयनचे बीट बऱ्याच सोल्ड्रिंग आयनचे बीट कॉपर म्हणजे तांब्यापासून बनवतात त्यांचा आकार अनप्लेटेड किंवा आयर्न प्लेटेड असतो अनप्लेटेड प्रकारचे बीट झिजल्यामुळे लवकर खराब होतात प्लेटेड बीट टिकाऊ असतात बीट खराब झाल्यास ते बदलता येते अशा रीतीने आयर्नची रचना केलेली असते बीट स्वच्छ करणे सोल्डरिंग करताना बीट वरचे वर स्वच्छ करणे आवश्यक असते त्यासाठी वायर ब्रश स्पंज पॅडचा उपयोग आयर्न गरम असतानाच त्यावर घासून बीट स्वच्छ केले जाते ब्लो लॅम्पने सोल्डरिंग करणे बांधकाम व्यवसायात प्लंबिंग कामात केबल्सला तसेच मोठ्या कामामध्ये सॉल्ड्रिंग केले जाते ज्या भागावर सॉल्ड्रिंग करायचे आहे तो भाग पॉलिश पेपरने साफ करावा योग्य फ्लक्स लावावा ब्लो लॅम्प व्यवस्थित पेटवावा ब्लो लॅम्पची ज्योत सॉल्ड्रिंग भागावर धरून तो भाग गरम करून त्यावर सॉल्ड्रिंग स्टिक धरावी ज्या भागावर सॉल्डर करायचे नाही त्या भागावर सुती कापड ओले करून गुंडाळावे कढई व पळीने सॉर्डरिंग विथ पॉट अँड ल अंडरग्राऊंड केबल लग यावर सॉर्डरिंग करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते यासाठी ज्यावर सॉर्डर करायचे आहे तो भाग पॉलिश पेपरने साफ करून घ्यावा त्यावर योग्य प्रकारचे फ्लक्स लावावे सॉर्डर कढईत घ्यावे सॉर्डर ब्लो लॅम्प इलेक्ट्रिक शेगडी स्टोव्ह कोळसा यांच्या साहाय्याने वितळून घ्यावे पळीच्या सहाय्याने केबलच्या जॉईंटवर ओतणे जॉईंट फिरवून घेऊन परत त्यावर सॉर्डर ओतले जाते असे सतत सॉर्डर ओतल्याने जॉईंटच्या पृष्ठभागाचे तापमान सॉडरच्या तापमाना इतके येते त्यामुळे त्यावर सॉर्डर व्यवस्थित बसते मशीनच्या साहाय्याने सॉर्डरिंग करणे मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी अनेक भागांना सॉर्डरिंग करण्यासाठी मशीनचा उपयोग केला जातो वितळलेले सॉर्डर वेगात फिरवत ठेवून ऑक्साईडचा थर आपोआप नष्ट करता येतो व थेट सॉर्डर ज्या भागांना करावयाचे आहे त्या कंपोनंट्सच्या संपर्कात येतो जेव्हा सॉर्डरिंग कॅस्केड सॉर्डरिंग व सॉर्डरिंगसाठीच्या वेगवेगळ्या प्रकारची मशीन्स वापरतात वापरण्यात येणारी उपकरणे महागडी असून उत्पादन खर्चही जास्त येतो तंतो तंतोतंत तापमानास नियंत्रण शक्य असते ॲल्युमिनियम सॉल्डरिंग करताना घ्यावयाची काळजी सॉर्डरिंग करावयाचा पृष्ठभाग व्यवस्थित साफ करून घ्यावा पृष्ठभागावर योग्य फ्लक्स लावावे पृष्ठभाग गळद होईपर्यंत योग्य सॉर्डर टाकत राहावे जॉईंट लवकर थंड करण्याचा प्रयत्न करू नये ॲल्युमिनियम जॉईंट वातावरणाच्या संपर्कात येऊ नये म्हणून त्यावर पेंटिंग किंवा कंपाऊंडिंग करावे किंवा त्यावर टेपिंग करावे तर मित्रांनो आज आपण सॉर्डरचे प्रकार फ्लक्सचे प्रकार याविषयीची माहिती घेतली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि आय टी आय टी स्किल्स या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया धन्यवाद